अखेरजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होते. मुंबईहून शिर्डीच्या दिशेने जात असलेल्या खासगी बसची आणि समोरून येत असलेल्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. दरम्यान या अपघातात बसमधले प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले गेलेत. दादा भुसे रुग्णालयात पोहोचलेले आहेत जखमींची विचारपूस करण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी. सिन्नरजवळ आज सकाळच्या दरम्यान झालेला हा मोठा अपघात. या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात काही जणांवरती उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे. पालकमंत्री दादा भुसे सध्या पोहोचलेत जखमींची विचारपूस करण्यासाठी. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या अपघाताबद्दल शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. मुंबईकडनं शिर्डीच्या दिशेनं जात असलेली एक खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रकचा समोरासमोर धडकून अपघात घडला. या अपघातासंदर्भात नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया. कशा पद्धतीनं आता लोकांवरती उपचार सुरू आहे? ते पात्रे या गावामध्ये साधारण 6 वाजता अंबरनाथवरून लक्ष्मीनारायणची प्रिंटिंग आणि कंपनीचं त्याच्यात कामगारांसाठी ते कंपनीने आयोजित केल्याचे टूर अरेंजमेंट केले होते. त्याच्यामध्ये आल्याचे गाईडच्या ट्रॅव्हल्समध्ये 40 त्याच्या कर्मचारीच्या सोबत त्यांच्या कुटुंबासोबत 40 लोकांचे प्रवासी होते. त्याच्यामध्ये साधारण 6 वाजता पात्रे गावामध्ये या ट्रकसोबत याच्यात ॲक्सिडेंट झालं. त्याच्यामध्ये स्पॉटमध्ये 10 लोकांचं डेथ झालं. त्याच्या 6 महिला आहे, 2 पुरुष आहे, त्याच्या 2 बच्च आहे. असं एकत्र 10 लोकांचं डेथ झालं. उर्वरित 26 लोकांचे आपण सिन्नरमध्ये असल्याचे यशवंत आणि यशवंतमध्ये 20 लोकांचे ॲडमिट झालं. 3 लोकांचे आपण मातोश्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. उर्वरित 3 लोकांचे आपण सबडिव्हिजनल हॉस्पिटल सिन्नरमध्ये ॲडमिट केले. या 26 लोकांची सगळ्या लोकांची मायनर इंजुरी आहे, याच्यातकडे मेजर कोणतीही इंजुरी नाही आहे. आणि डेथ लोकांच्या आपण सबडिव्हिजनल सिन्नर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यात पोस्टमॉर्टम करण्यासाठी आयोजित करण्यात आहे. याविषयी संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेतली आणि प्रशासनासोबत यांच्यात चर्चा चालू झालं. सीएम साहेबांनी असं डिक्लेअर केले 5 लोकांची. या अपघातासंदर्भातली ताजी माहिती देण्यासाठी प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत. प्रांजल, हा अपघात एकतर घडला कसा आणि सध्या जखमींची प्रकृती कशी आहे? नाही ना, आता सकाळी साधारणतः 6:45 सुमारास हा अपघात झालेला आहे. अंबरनाथहून शिर्डीला सर्व भाविक खरं दर्शनासाठी जात होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. एकूण जवळपास या 13 ते 14 या गाड्या होत्या, यामध्ये जवळपास 12 या मिनी बस होत्या खासगी. आणि याच वेळी म्हणजे जेव्हा समोरसमोर म्हणजे हा सिंगल रोड होता आणि तिथे समोरासमोर ट्रकच्या आणि बसचा समोरसमोर धडक झाली आणि यामध्ये 10 जणांचा मृत्यू हा झालेला आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर हे जे 10 मृतदेह आहेत ते आता उपजिल्हा रुग्णालयात सिन्नरच्या आणण्यात आले. तिथे दादा भुसे त्यांची भेट घेत आहेत, त्या विचारपूस त्यांच्या नातेवाईकांशी करतायत. यातील 6 मृतांची सध्या ओळख पटलेली आहेत. यातील काही जण कल्याण, काही जण रायगड, तर बाकी जे आहेत ते अंबरनाथचे आहेत असं सध्या कळत आहेत. या 6 जणांची जर आपण म्हटलं तर दीक्षा गोंधळी, प्रतीक्षा गोंधळी, श्रावण भारस्कर, श्रद्धा भारस्कर, नरेश उबाळे आणि वैशाली उबाळे अशी या मृतांची नावं जी आहेत ती सध्या समोर आली आहेत. इतर जवळपास 20 ते 22 जणांवरती खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार हे सुरू आहेत. त्यातील 2 ते 3 जणांची प्रकृती ही सध्या गंभीर असल्याचं कळत आहेत. धन्यवाद प्रांजल, वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू. आणि यानंतर महाराष्ट्रभरातल्या आणखी काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. कोरोना काळात वैद्यकीय